माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस पाठवून त्यांना चौकशीकरिता दिनांक 13 मार्च 2022 रोजी BKC पोलीस ठाणे बांद्रा येथे बोलवण्यात आले. याचा निषेध म्हणून भाजपा पदाधिकारी मूर्तिजापूर शहर व ग्रामीण यांनी दिनांक 13 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग मूर्तिजापूर येथे महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाचकर, भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, कमलाकर गावंडे, भाजीयुम तालुका अध्यक्ष पप्पू मुळे, राजू कांबे, प्रमोद टाले, गजानन नाकट, राम जोशी, दिग्विजय गाडेकर, बबलू ढोक, साहेबराव राऊत, बबलू भेलुंडे, रोहित अव्वलवार, राहुल गुल्लाने, प्रदीप बोलके, राजश्रीताई बोलके, धनंजय कुलकर्णी, निलेश वानखडे, राम खंडारे, मनोज गुप्ता, विलास सावळे, ज्ञानेश महामुने, गणेश ठाकरे, बादशाह यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. कॅमेरामन अभिजित देशमुखसह प्रतिनिधी सुमित सोनवणे, मूर्तिजापूर. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.